नमस्कार, मी मोक्षा। आज राज्यभरात गौरीचे आगमन झाले आहे। सर्व माता भगिनींना व दर्शकांना तिचा जागर परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा। गोपीचंद पडळकर वंचित कडूनच विधानसभा लढवणार। गोपीचंद पडळकर यांच्या अफवांवर अखेर फुल स्टॉप। पाहूया नेमकी काय बातमी येते। नमस्कार, गोपीचंद पडळकर अखेर वंचित कडूनच विधानसभा लढणार। विविध अफवांवर अखेर फुल स्टॉप। राज्याच्या राजकारणात लोकप्रिय ठरलेलं वादळ गोपीचंद पडळकर, बहुजनांचे नेते, आक्रमक शैली, बाणेदार भाषण, ओघवती वक्तृत्व शैली, या जोरावर उभा महाराष्ट्र, ज्यांनी आपला फॅन क्लब वाढवला असे गोपीचंद पडळकर लोकसभा निवडणुकीत ते राज्यभर चांगलेच चर्चेत राहिले। भाजप सोडून वंचित बहुजन आघाडीत सामील झाले। त्यांना लोकसभेला मोठ्या प्रमाणात मतदान झालं। मध्यंतरी ते शेकअपमध्ये जाणार अशी बातमी होती। सूत्रांच्या माहितीनुसार ते वंचित आघाडीतूनच विधानसभा निवडणुका लढवणार आहेत अशी बातमी समजतीये। धनगर समाजाचे प्रश्न घेऊन लढणारा युवा नेता अल्पावधीत राज्याच्या कानाकोपऱ्यात आणि राजकारणात केंद्रस्थानी असलेले गोपीचंद पडळकर वंचित कडूनच लढवणार विधानसभा अशी बातमी समजतीये। एकूण लोकसभा निवडणुकीत खासदार संजय पाटील यांना 2014 त्यांनी साथ देत पडळकर भाजपात सामील झाले। दरम्यान संजय काका आणि त्यांच्यात चांगलंच बिण असलं आणि याच पार्श्वभूमीवर भाजप पक्षाला अखेर त्यांनी सोडचिठ्ठी दिली। लोकसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांनी संजय काकांच्या विरोधात जोरदार कडवी अशी टक्कर दिली। आयत्या वेळी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी करून त्यांनी 3 लाखांच्या वरती मते मिळवली। वंचित आघाडीचे ते स्टार प्रचारक झाले। सांगोलाचे आमदार गणपतराव देशमुख यांनी राजकारणातून निवृत्ती घेणार असं जाहीर केलं। सांगोला मतदारसंघात धनगर समाज निर्णायक ठरतो। पडळकर यांच्या आटपाडीला खेटून सांगोला आहे, त्यामुळे पडळकरांनी सांगोल्यातून उमेदवारी करावी असा आग्रह देखील झाला। गोपीचंद पडळकर शेकअपमध्ये जाणार अशी जोरदार चर्चा आहे। गोपीचंद पडळकर वंचित आघाडीतून बाहेर पडून शेकअपमध्ये जाणार आहेत यावर भाजपमधील धुरीनाही त्यांच्याशी संपर्क साधला, पण त्यांनी स्पष्ट नकार दिला आणि फक्त पाहुणचारच केला। विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना पडळकरांची भूमिका गुलदस्त्यात होती। ते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीतून निवडणूक लढणार असल्याचं खास सूत्रांचं म्हणणं आहे। गोपीचंद पडळकर यांनी खानापूर, अटपाडी, जत आणि सांगोल्या या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करावी असा आग्रह मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी लावून धरलाय। सर्व चर्चांना पूर्ण विराम देत गोपीचंद पडळकर 4 दिवसात मतदारसंघाची घोषणा करण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येते। तिचा जागर ब्युरो रिपोर्ट।